नमस्ते विद्यार्थी मित्रांनो संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इत्ता दहावी इंग्लिश ठीक आहे इत्ता दहावी इंग्लिश या विषयामधला युनिट वनमधला धडा दुसरा म्हणजे वन पॉईंट टू अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हे अभ्यासणार आहे ठीक आहे खूप दिवसानं दहावीसाठी हा व्हिडिओ येतो आहे ठीक आहे बाकीच्या क्लासच्या व्हिडिओ बनवण्याच्या बनवण्यासाठी जो वेळ दिलेला होता त्यामध्ये दहावीसाठी व्हिडिओ बनवायला राहून गेलेला वेळ ठीक आहे तर आज आपण हा धडा घेऊया वन पॉईंट टू ॲन एनकाउंटर ऑफ स्पेशल काइंड म्हणजे एक विशेष चकमक ठीक आहे स्पेशल काइंड अँड एनकाउंटर म्हणजे चकमक ठीक आहे तर हा धडा कसा घेणार आहे आपण की हे शिकत असताना मी तुम्हाला आता कसं आहे पूर्णपणे इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी आपली मातृभाषा मराठी पडते ठीक आहे तर काहीच विद्यार्थी अशा असतात की जे ज्यांना पूर्णपणे इंग्लिशमध्ये शिकवलं तरी ते होऊन जाईल पण मी काय करणार आहे यावेळी वाचताना आपलं पूर्ण रिडिंग इंग्लिशमधून होईल आणि त्याचं शक्य तेवढं भाषांतर मी मराठीमधने सांगायचा प्रयत्न करेन म्हणजे आपल्याला हा पूर्ण धडा समजून जाईल ओके तर तुम्ही काय करायचं जसजसं मी पुढं पुढं शिकवताना एखादा अवघड शब्द आला की मी त्याचा मराठीत अर्थ सांगेन तुम्ही पुस्तक घेऊन वाचायचं आहे आणि ती ओळ आल्यानंतर तो शब्द आल्यानंतर पटकन खाली अंडरलाईन करायचा आणि त्याच्या खाली त्या शब्दाचा अर्थ लिहून घ्यायचा ठीक आहे असं केलं तरच आपल्याला पटकन आता समजा हा व्हिडिओ तुम्ही एकदा पाहिला मराठीत अर्थ समजला पण ते ज्यावेळी तुम्ही नेक्स्ट टाईम स्वतः पुस्तक वाचाल त्यावेळी तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ तिथं लगेच सापडून जाईल ठीक आहे तर वेळ न घालवता आपण सुरू करूया ठीक आहे वॉर्मिंग अप बघा वॉट डू यू सी इन द पिक्चर ठीक आहे तुम्ही ह्या चित्रामध्ये काय पाहत आहे तर एक मुलगी आहे ती त्या छोट्याशा कुत्र्याच्या पिल्ल्याला त्याच्या पा, पाट तिच्या पाठीमध्ये घेऊन चाललेली आहे ठीक आहे साहजिकच आहे तिच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे म्हणजे हे पुराचं पाणी असणार आहे आणि त्या पिल्ल पिल्लूला वाचवण्यासाठी तिनं त्याला पाठीमध्ये घेऊन चाललेली आहे डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू अँड वाय ह्याचं उत्तर मी आत्ताच दिलं तुम्हाला की पाणी आलेलं असणार आहे जास्त आणि हे पिल्लू पाण्यात बुडत असणार आहे त्यामुळे तिनं पाठीमध्ये त्याला घेऊन डोक्यावरती स्वतःच्या जीवाची परवा न करता त्याला घेऊन बाहेर चाललेली आहे इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल वॉट वुड यू डू इथं काय विचारले त्यांनी जर तुम्ही त्या मुलीच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं ठीक आहे याचं उत्तर बघा स्वतः काय द्यायचं आहे ते शक्यतो सेम ती मुलगी जे करते तेच केलं असतं किंवा दुसऱ्याला मदतीला बोलवलं असतं आणि पण पिल्लूला ह्या पिल्लाला बुडू दिलं नसतं काही करून ह्याला वाचवलं असतं ठीक आहे डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन तुम्हाला असं वाटतं आहे का तिने तिच्या ह्या प्रयत्नामध्ये यशस्वी होईल ठीक आहे तर ह्याचं उत्तर कदाचित असू या हो असंही असू शकतं आणि नाही असंही असू शकतं कारण आपल्याला पूर्ण परिस्थितीचा इथला अंदाज माहीत नाही की पाणी ह्याचं वाढतं आहे का कमी होतं आहे ठीक आहे ती घेऊन तर चाललेली आहे एवढं आपल्याला आहे पण ज्यावेळी अशी एखादी मदत केलेली असते ठीक आहे तर त्यावेळी नक्कीच ही असं हो जे काम आहे ते यशस्वी होत असतं ठीक आहे तर ती तिच्या मिशनमध्ये सक्सेसफुल नक्कीच होईल ओके पुढं बघा मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेज म्हणजे दिलेले चित्र हे त्याच्या दिलेल्या हेडिंग्सबरोबर ती व्यवस्थित मॅच करा ठीक आहे तर काय आहे बघा पहिलं आवर लक्झरियस बंगलो आमचं छानसं घर किंवा बंगला तर ही जोडी इथं सी बसेल ठीक आहे तर इथं काय येईल सी माय फेवरेट पास टाईम पास टाईम म्हणजे टाईमपास करायचा वेळ इथं ठिका या ठिकाणी काय येईल ए ओके ए वॉट अ कमोशन कमोशन म्हणजे खूप गोंधळ हां घरं गोंधळचं किंवा खूप गोंगाट ओके कमोशन म्हणजे गोंगाट तर इथं येईल हे डी ठीक आहे आणि चार नंबर आहे एनग्रॉस्ड इन, इन माय बुक एनग्रॉस्ड म्हणजे गुंतलेला असणे किंवा मग्न असणे तर इथं असणार आहे बी ठीक आहे तर अशा जोड्या तुमच्या पुस्तकात लावून घ्या ठीक आहे आता ॲक्च्युअल आपण सुरुवात करूया ॲन एनकाउंटर ऑफ अ स्पेशल कायंड एक विशेष चकमक बघा आता या ठिकाणी हे पूर्ण जो धडा आहे या ठिकाणी स्वतः लेखक जो आहे हा लेखक स्वतः एक स्वतःबद्दलची माहिती किंवा स्वतः काय केलेलं आहे ही सर्व डिटेल सगळी डिटेल या धड्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत बघा सुरू करू माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल तर ह्या लेखकाचे वडील काय होते uh, मेडिकल प्रोफेशनल होते ठीक आहे वर्क फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वॉज म्हणजे होते वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी आणि राणीगंज वेस्ट बंगालमधलं राणीगंज इथं प्रायव्हेट कंपनीमध्ये मेडिकल प्रोफेशनल म्हणून वर्किंग म्हणून कामाला होते द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊसड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस ठीक आहे तर त्या कंपनीचे जे ऑफिसर होते कं तर त्यांना त्या कंपनीने स्वतःचे वेगवेगळे घर असलेले कॅम्पस होतं की तिथं स्वतःचा प्रत्येकाचा एक वैयक्तिक बंगला बंगला म्हणजे घर होतं आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस आणि ह्या लेखकाचं घर कुठं होतं तर त्या कॅम्पसच्या कॉर्नरवरती होतं द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टाइन टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन ठीक आहे तर त्यांचं जे लार्ज कॅम्पस होतं त्याच्यामध्ये गार्डन होतं आणि त्या ऑफिसरचं एक क्लब होता ठीक आहे तिथं सर्व लोक असे एकत्रित येतात असं एक क्लब होतं हे कुठं ॲडजस्ट केलेलं होतं बाँड्री वॉल ऑफ आवर गार्डन म्हणजे ह्या लेखकाचं जे गार्डन होतं त्याच्या बाँड्रीवरती एक ऑफिसर्स क्लब ॲडजस्ट केलेलं होतं द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास कलरफुल फ्लावर्स अँड हॉस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज तर तिथलं जे कंपाऊंड होतं ठीक आहे त्यांच्या त्या कॅम्पसचं तर ते कशाने वरलेलं होतं लक्झरियस विथ ग्रीन ग्रास हिरव्या गवताने कलरफुल फ्लावर्स रंगबिरंगी फुले आणि हॉस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज म्हणजे वेगवेगळे छान असे उंच झाडे द सिजनल व्हेजिटेबल इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅजेसिन ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्वेअरल अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड ठीक आहे तर त्यांचं जे किचन होतं त्या किचनमधले जे सिझनेबल व्हेजिटेबल होते ठीक आहे फळभाज्या किचन गार्डन अँड द हा ऑफ द हाऊसहोल्ड अँड द मॅजेसिन ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्ट म्हणजे तिथले जे झाडे होते फुलं फळे तर ते काय करायचे स्वरल म्हणजे खारु खारुट्या तर त्या खारुट्यांना आणि वेगवेगळ्या पक्ष्यांना अट्रॅक्ट करत होते म्हणजे स्वतःकडे असे बोलवल्यासारखे की जेणेकरून ते पक्षी त्या खारुट्या स्वतःहून ते फळे फुले खायला जात होते अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देवर देअर डेन इन ॲन अश्व ट्री निअर बाय अ ग्रुप ऑफ लंगूर लंगूर म्हणजे वानर तर वानराच्या एका ग्रुपने हॅड इवन मेड देअर डेन डेन म्हणजे त्यांचं घर तर ह्यांनीसुद्धा सुद्धा त्यांचं घर हे तिथं बनवलेलं होतं कुठं अश्वत ट्री नियर बाय अश्वत ट्री अश्वत झाडाच्या जवळ दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ देअर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ ठीक आहे तर तिथं जे काही स्पेसीज म्हणजे समजा तिथं आता ते झाडं होती फळं पक्ष्या होत्या आणि जे लोक राहत होते तर त्यांचं एक प्रकारचं हे आ, पार्ट बनून गेलेले होते ठीक आहे म्हणजे हे वानराचं जे हे आहे घर आहे किंवा वानराचं जे ग्रुप आहे तर हा इथला एक डेली प्रकारचा पार्ट बनून गेलेलं होता अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर ऑफ गॉड क्रिएशन ठीक आहे एक स्मॉल इन्सिडेंट झाला होता सॅटरडे आफ्टरनूनला आणि त्यांनी काय केलं तर प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी तर एक खूप मोठा खोलवर परिणाम करून गेलेलं होतं अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज फोल्डेड म्हणजे झाकून ठेवणे अनफोल्डेड म्हणजे उघडणे माझ्या डोळ्यापुढे उघडला अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर ऑफ गॉड्स क्रिएशन तर देवानं जे बनवलेलं प्रकृती आहे तर त्या प्रकृतीबद्दल एक नवीन अशी व्याख्या किंवा नवीन अशी प्रकृतीची रचना ही त्या लेखकाच्या डोळ्यापुढे उघडली कशामुळे तर एक स्मॉल इन्सिडंट झाला होता सॅटरडे आफ्टरनून शनिवारी दुपारी एक स्मॉल इन्सिडंट अशा प्रकारचा झाला की लेखकाच्या मनावरती खोल परिणाम करून गेला आणि त्याची स्टोरी एक नव्या रूपात त्याच्या डोळ्यापुढं उभा राहिली इट वॉज अ फ्यू डेज इन्टू द पूजा वेकेशन तर पूजा वेकेशन पूजाचं जो उत्सव असतो त्या टायमाला बंगालमध्ये पूजा व्हाय पूजा असते आताही आहे तर त्या पूजेच्या उत्सवासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहिलेले होते इट वॉज अ फ्यू डेज इंटू द पूजा

सुट्ट्या एक संधी देतात कशासाठी इनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅग्झिन इन्ग्रॉस्ड म्हणजे मग्न होणे वेगवेगळ्या गोष्टीच्या पुस्तकामध्ये मग्न होण्यासाठी ही बाकीच्या मुलासारखी लेखकालासुद्धा एक संधी मिळाली होती आणि हे मुलं कधी वाचतात खास करून चिल्ड्रन इन द फेस्टिव सीझन ज्या टायमाला उत्सवाच्या सुट्ट्या असतात किंवा सीझन असतो त्या वेळेमध्ये स्टोरी बुक किंवा मॅगझिनमध्ये स्वतःला गुंतवून घेणं हे मुलांना आवडतं आणि त्या तसंच त्या लेखकालाही ते आवडत होतं आफ्टर अ हर्टी लंच आता हि ॲक्च्युअलमध्ये काय झालं तर ती स्टोरी सांगायला लेखकाने सुरुवात केली आफ्टर अ हर्टी लंच हर्टी म्हणजे खूप पोट भरून जेवण झाल्यानंतर लंच म्हणजे दुपारचं जेवण झाल्यानंतर माय पॅरेंट अँड माय अँगर सिस्टर Lay down for down ले डाऊन फॉर an आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक तर ज्यावेळी दुपारचं जेवण झालं खूप भरून जेवण केल्यानंतर त्याचे पॅरेंट लेखकाचे पॅरेंट आई वडील आणि यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अॅन आफ्टरनून नॅप आफ्टरनून नॅप म्हणजे दुपारची डुलकी ठीक आहे तर दुपारची डुलकी घेण्यासाठी तर त्याच्या घरातले पॅरेंट आणि तिचे त्याचे यंगर सिस्टर हे झोपले होते अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक आणि लेखक इथं वर सांगितल्याप्रमाणेच स्वतःचं पुस्तक घेऊन स्टोरी बुकचं पुस्तक घेऊन वाचत बसलेले होते द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी तर दुपारची जी शांतता होती क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅ बॅकड्रॉप फॉर रिडिंग ॲडव्हेंचर स्टोरी ॲडव्हेंचर स्टोरी ही शांततेत ऐकताना किंवा वाचताना हे पर परफेक्ट टायमिंग होतं की जेणेकरून ती स्टोरी वाचताना इंटरेस्ट येईल ठीक आहे बोर होणार नाही तर ती दुपारची आफ्टरनून ही परफेक्ट टायमिंग होतं द सायलन्स वॉज ओकॅशनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग द इंटरमिटन चिरपिंग ऑफ हाऊस स्पॅरोज द हॅश कॉइंग ऑफ अ क्राओ द स्ट्रील कॉल ऑफ कायट फ्लाइंग हाय अबाउ द ग्राउंड तर इथे काय दिलेलं होतं द सायलन्स वॉज ओकॅशनली ब्रोकन म्हणजे जी शांतता होती ती कधी कधी थोडी बहुत अशी भंग व्हायची ओके कशाने भंग होत होती तर फॅमिली स्नोरिंग म्हणजे त्याचे जे पॅरेंट झोपलेले होते त्यांच्या घोरण्याने आणि द इंटरमिटन चिरपिंग ऑफ हाऊस पॅरो तर घरात जे चिमण्या होत्या चिव 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 करायच्या तर त्यांच्या चिवचिवाटने ते सायलेन्स थोडं ब्रोक व्हायचं अँड द हर्श क्राईंग ऑफ अ द श्रील कॉल ऑफ काइट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड तर कावळ्याचं जी कावकाव चालायचे आणि काइट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड आता काइट म्हणजे ते प एक प्रकारचा भुंगा ठीक आहे तर तो भुंगा घुंग करून जसा फिरतो का त्यामुळे हे जे सायलेन्स होतं दुपारचं ते कधी कधी ओकेशनली म्हणजे कधी कधी भंग होत होत मिनट्स टिकड बाय मिनट एक संपला आय बिकम डीपली अब्सॉर्बड द इन द बुक आणि लेखक पूर्णपणे त्या पुस्तकामध्ये मग्न होऊन गेले सडनली अचानकपणे आय हेअर्ड a ग्रुप ऑफ स्ट्रीट dogs barking फ्युरियसली इन द डिस्टन्स तेव्हा अचानकपणे लेखकाला स्ट्रीट डॉग्स रस्त्यावरील कुत्र्यांचा जो ग्रुप असतो त्यांचं भुंकण्याचा आवाज आला ठीक आहे तर हा हे फ्युरियसली म्हणजे अतिशय कर्कश आवाजाने सर्व एकत्रितरित्या एक भुंकत होते आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अॅ हॅपलेस पीक तर हे लेखकासाठी काय नवीन नव्हतं कुत्र्यांचं भुंकणं त्यांनी त्यामुळं काय केलं आय चूज टू इग्नोर लेखकानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण तर हेपलेस हॅपलेस पीक म्हणजे तिथं जे डुकरा डुकराचे पिल्ला असतात त्याच्यावरती ते कुत्री रोज भुंकत असायचे त्यामुळे लेखकाला त्या बाबतीत काही विशेष वाटलेलं नाही त्यामुळे ते त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं बट सून पण लवकरच द बार्किंग बिकम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलाराम काविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्राउज ॲडेड टू द कॅकोफोनी ठीक आहे तर ज्यावेळी लेखकाने याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यावेळी थोड्याच वेळानंतर ते बार्किंग म्हणजे कुत्र्याचं भुंकणं हे मोठं मोठ्या प्रमाणात जास्तच भुंकायला लागले आणि मोर अग्रेसिव्ह जास्त रागीत स्वभावानुसार आणि जास्त आक्रमकतेने ते भुंकत होते आणि त्याचवेळी कॉईंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्राऊज आणि कावळ्यात कावळ्यांचासुद्धा कावकावाट तिथे उठलेला होता कॅकोफोनीचा अर्थ होतोय लाऊड हॅर्श नॉईस ठीक आहे जास्त कावळ्यांचा कावकावाट आय ऑल्सो हेअर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर तर त्यावेळी लेखकाला सुद्धा तो आवाज कर्कश जवळ जवळ येत असलेला जाणवला जवळजवळ म्हणजे खूप मोठा हळूहळू हळूहळू मोठा होत गेलेला जाणवला ठीक आहे त्याच्या पुढे बघा क्युरॉसिटी गॉट द बेटर ऑफ मी क्युरॉसिटी म्हणजे जिज्ञासा तर काय चाललंय हे जाणून घेण्याची जिज्ञासा लेखकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जागृत झाली लिविंग द बुक असाइड आय रश्ड टू द वरांडा टू सी वॉट वॉज गोइंग ऑन तर लगेच लेखकानं काय केलं जे पुस्तक आहे ते बाजूला टाकलं ठेवलं आणि पटकन वरांड्यामध्ये जाऊन पाहिलं की ॲक्च्युअलमध्ये तिथं काय चाललेलं आहे आय ग्लान्स्ड टुवर्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल आय ग्लान्स्ड ग्लान्स्ड म्हणजे ओझरता दृष्टीटो दृ दृष्टिक्षेप टाकला रूफ ऑफ द क्लब हाऊस तर जे क्लब हाऊस होतं त्याच्या छपरावरती लेखकानं ओझरता दृष्टिक्षेप टाकला तर तिथं जे काही पाहिलं ते खूप हॉरिबल होतं भयानक असं दृश्य होतं अ बिग मेल लंगूर एक मोठा मेल वानर ठीक आहे अपेरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप अपेरेंटली म्हणजे जाणवत होता दिसून येत होता अ लीडर ऑफ इट्स ग्रुप त्याच्या ग्रुपचा तो लीडर आहे असा दिसून येत होता वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड अँड मर्सिलेसली बीटिंग इट ऑल ओवर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल म्हणजे त्यानं एक छोटं बेबी लंगूर त्याच्या हातात पकडलेलं होतं मेल लंगूरनं आणि मर्सिलेसली मर्सिलेसचा अर्थ क्रिली म्हणजे अतिशय निर्दयीपणे तो बिटिंग इट ऑल ओवर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल आणि त्याला चावत होता अशा पद्धतीने चावत होता इंटेंट टू किल म्हणजे त्याला मारून टाकायचं आहे अशा हेतूने हा मेल लंगूर त्या बेबी लंगूरला चावत होता आणि मारत होता द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग्स नियरबाय बाय वॉचिंग द बेबी बींग किल्ड तर हेल्पलेस मदर तर त्या बेबी लंगूरची जी आई होती ती पूर्णपणे हेल्पलेस ती फक्त बघू बघू शकत होती ती काहीच करू शकत नव्हती आणि त्याचबरोबर त्यांच्या ग्रुपमधले जे बाकीचे लंगूर होते ते सुद्धा अतिशय स्केटर्ड म्हणजे घाबरलेल्या अवस्थेत दुसऱ्या बिल्डिंगवरती उभा राहून फक्त बघत होते काहीच करू शकत नव्हते ठीक आहे बीइंग टू किल्ड म्हणजे ते मरत आहे हे ते फक्त बघतच होते आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द अॅनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजुअली डज नॉट अलाव अनादर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्व्हाइव विद इन इट्स ग्रुप त्यावेळी रिकॉल रिकॉल म्हणजे जाणवलं किंवा आठवणीत आलं लेखकाला आठवणीत आलं की प्राण्यांमध्ये अशा प्रकारची एक प्रथा असते की त्या प्रथेमध्ये जो मेन मेल लंगूर असतो त्यांच्या ग्रुपचा लीडर असतो तो लीडर त्या कळपामध्ये किंवा त्या प्राण्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या कोणत्याही मेल लंगूरला जन्माला येऊ देत नाही आणि जर जन्माला आलेलं असेल तर त्याला पटकन ते मारलं जातं ठीक आहे तर ही प्रथा प्राण्यांमधली त्या लेखकाला पटकन आठवली विदाऊट लुजिंग एनी टाइम कसल्याही वेळ न दडवता आय गॅदर्ड अ स्टाऊट स्टिक इन वन हँड अँड hurled अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅरॉर्डिंग लंगूर ठीक आहे तर लेखकानं काय केलं कसलीही वेळ न घालवता पटकन एक मोठी काटी घेतली आणि काही हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन दगडं हे फोर्सफुली त्या मेल लंगूरच्या दिशेनं फेकली मॅरॉडिंगचा अर्थ बघा सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक तर हा जो लंगूर होता मारण्यासाठी त्या बा बेबी लंगूरला घेऊन तिथं बसलेला होता तर त्याच्यावरती लेखकानं काय केलं पटकन एक काठी घेतली आणि काही दगडं भिरकावून मारले द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्ली हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असाल्ट तर तो मे लंगूर जो आहे तो अचानकपणे झालेल्या हल्ल्याला एकदम घाबरून गेला की अचानक हा हल्ला कुठून झाला बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग थ्रोविंग मोर स्टोन मग लेखकाने जास्तीत जास्त दगड त्याच्या दिशेने फेकले द डॉग ऑन देअर पार्ट रेजड देअर पिच ऑफ क्राय आणि लेखक ज्यावेळी हे दगड मारत होते त्यावेळी त्या ते जी कुत्री भुंकत होती त्यांना जास्त चेव आला की ते जास्तच मोठ्याने भुंकू लागले